नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कल्पना रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण तिखट झणझणीत अशी लाल मिरचीची शेव बनवणार आहोत. तर बघा, आपली शेव किती छान बनलेली आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे. तर मी याकरता एक बाऊल बेसन पीठ घेतलेलं आहे, पाव बाऊल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. या प्लेटमध्ये मीठ घेतलंय चवीनुसार, एक छोटा चमचा ओवा, अर्धा छोटा चमचा जिरे, एक 8-9 लाल वाळलेल्या मिरच्या, छोट्या छोट्या मिरच्या आहेत, या पाण्यामध्ये मी 1-2 तासापासून भिजत घातल्या होत्या, अर्धा छोटा चमचा हळद, चिमूटभर हिंग, 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल आपण गरम करून शेवच्या पिठात घालणार आहोत. तर पाण्यासोबत मी मिरच्या, ओवा, जिरे, मीठ आणि थोडंसं यामध्ये पाणी घातले वाटायला, याला बारीक वाटून घेतलं. आता बाऊलमध्ये बेसन पीठ घालूया, तांदळाचं पीठ घालूया, हळद आणि हिंग घालूया. तो कोरड्यामध्ये आपण ह्या सर्व जिन्सा मिक्स करून घेऊयात. तर हे सर्व आता मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आता यामध्ये मिक्सरला वाटलेली जी मिरची आहे ती आपल्याला चाळून घालायची आहे. तर ह्या चाळणीमध्ये वरती मिरच्याच्या बिया, ओवा, जिरे शिल्लक राहतात, तर हे आपल्याला घ्यायचे नाही आहेत यामध्ये. कारण हे सोऱ्यामध्ये आपण ज्यावेळी छोटी प्लेट लावतो त्यामध्ये अडकण्याची शक्यता असते. आता तेल मी गरम करून घेतले, तर या चमच्याने मी 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घातले. तेल गरम आहे त्यामुळं चमच्यानं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थंड झाल्यावर मग आपण याला हाताने मळून घेऊया. कडकडीत तेलाचे मोहन घातल्यामुळं आपली शेव छान कुरकुरीत बनते. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकदम नरम असं सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे. शेवसाठी आपल्याला घट्ट पीठ बिलकुल चालत नाही, एकदम नरम मळून घ्या. तर बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे. 1-2-3 मिनिट मी हे पीठ असंच ठेवलेलं आहे. आता आपण याची शेव बनवायला सुरुवात करूया. तर मी उंडा बनवून घेतलेला आहे. आपल्याला शेव तळून घ्यायची आहे, त्याकरता मी तेल पण गरम करायला ठेवले. हा पितळी चोऱ्या घेतलेला आहे, याला मी शेवची छोटी प्लेट लावलेली आहे छोट्या छिद्रांची. जास्त मोठ्या छिद्रांची प्लेट नाही लावायची, त्यामधनं खूप मोठी मोठी शेव बनते. आता मी हा पिठाचा गोळा सोऱ्यात घातला आहे, सोऱ्याला आतनं तेल पण लावले. आता तेल छान गरम आहे, थोडंसं मी पीठ यामध्ये सोडलं तर लगेच वरती आलेलं आहे, म्हणजे तेलाला छान ताव आलेला आहे. पीठ सोडल्या सोडल्या वरती आलं पाहिजे असं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं. आणि शेव तळताना गॅस एकदम लो करायचा आहे. तर बघा, हळूवार आपल्याला शेव घालायची आहे. शक्यतो तुम्ही एकच वेडा घाला, कारण 2-3 वेडे असे मोठे मोठे एकावर एक जर घातले तर शेव आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते. एक वेडा व्यवस्थित पटकन तळला जातो. तर बघा, आता 1 मिनिट आपण या शेवला असंच तळून घेणार आहोत आणि थोडी कडक झाली की मग आपण हिला पलटी करणार आहोत. शेव घातल्या घातल्या कढईमध्ये लगेच पलटी नाही करायची, कारण ती खूप अशी लूज असते. तर शेव तळायला जास्त वेळ पण लागत नाही, 1.5-2 मिनिटाच्या आत आपली शेव तळून होते. आणि ही बारीक तारेची शेव आहे त्यामुळे हिला तळायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही. आता आपण चिमट्यानं हा शेवचा वेडा काढून घेऊया, व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे. तर बघा, आपली शेव छान तळलेली आहे, दाखवते मी तुम्हाला. अशी इतकी व्यवस्थित शेव तळून घेतली का मग ती खायला पण खूप खरपूस लागते, पहा. तर तेल आपलं गरम आहे, पुन्हा आपण दुसऱ्यांदा शेव तळून घेऊया. तर शेव तळताना तेल गरम असतं कडक, त्यामुळं सोऱ्या व्यवस्थित पकडायचा आहे.
शेव घालताना तेलाच्या वाफा हाताला लागतात, चटका बसतो, गरम लागतं, त्यामुळं सोऱ्या खाली तेलामध्ये पडण्याची शक्यता असते, त्यामुळं काळजीपूर्वक शेव तळून घ्या. 1 मिनिटानंतर आपण हिला पलटी करूया. तर 1-1 मिनिट आपण दोन्ही साईडनं ही शेव तळून घेणार आहोत. तर बघा, आपली शेव आता छान तळून झालेली आहे आणि जास्त वेळ पण तेलामध्ये नाही ठेवायची, नाही तर मग शेवचा कलर बदलतो, करपल्या जाते आणि टेस्टसुद्धा बदलली जाते. तर पहा किती छान आपल्या शेवचा वेढा आलेला आहे. पहा किती छान कुरकुरीत झालेली आहे आणि कलर पहा आपल्या शेवचा बिलकुल बदललेला नाही आहे, छान पिवळा हळदीसारखा कलर आहे, एकदम प्रॉपर तळलेली आहे. तर इतकीच व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची. तर पहा, मी तुम्हाला थोडीशी तोडून पण दाखवते किती कुरकुरीत झालेली आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व शेव तळून घ्यायची आहे. तर मस्त एकदम कुरकुरीत आपली शेव बनलेली आहे. तर येणाऱ्या दिवाळीला तुम्ही गोड करंजा, लाडू, शंकरपाळे, अनारसे खाऊन तुमच्या तोंडाला चव असं नको नकोसं वाटतं, काहीतरी तिखट खावंसं वाटतं, तर अशी शेव तुम्ही लाल मिरचीची शेव, झणझणी शेव बनवून ठेवा. खूप सुंदर लागते फराळासोबत खायला. आणि पहा किती छान बनलेली पण आहे आपली शेव. एका बाऊलमध्ये इतकी सारी आपली शेव तयार आहे. तुम्ही ही शेव बनवून अगदी 15 दिवस खाऊ शकता, अशीच्या अशी राहते, खूप खायला टेस्टी लागते. आणि शक्यतो घरचं बेसन पीठ यूज करा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.